नमस्कार, शारदा शक्तीचा 51वा विज्ञान कट्टा आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने होणाऱ्या या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। कार्यक्रमाच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे या कार्यक्रमाची सुरुवातही आपण प्रार्थनेने करूया। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्या जगत् तेन त्यक्तेन भूजीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्। विद्याञ्च विद्याञ्च यस्त्यद्वेदो भयं सह अविद्यया मृत्युर्तीर्त्वा विद्यया मृतमश्नुते। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। यानंतर शारदा शक्ती ही संघटना आणि शारदा शक्ती याबद्दलची माहिती मी आपणा सर्वांना थोडक्यात सांगते। महिला शक्तीचे संघटन करून त्यांच्या क्षमतांचा विनियोग राष्ट्राच्या उत्कर्षासाठी करावा या भूमिकेतून शक्तीची स्थापना झाली। महिलांना एकत्र करणे, त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यातील सर्जनशीलतेला कर्तृत्वाला प्रेरणा देणे, त्यांच्यामध्ये असलेल्या प्रेम वात्सल्य नेतृत्व या गुणांचा समाजातील चांगल्या कामासाठी उपयोग करून घेणे यासाठी शक्ती कार्यरत आहे। स्त्री आणि पुरुष यांच्या परस्पर सामंजस्याने परस्पर पूरक भूमिकेमुळे कुटुंबाचा पर्यायाने राष्ट्राचा विकास होतो ही शक्तीची भूमिका आहे। महिलांचा सामाजिक आर्थिक बौद्धिक आणि सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी शक्ती कटिबद्ध आहे। 2003 मध्ये केरळ येथे विज्ञान भारतीच्या प्रेरणेने शक्तीचे काम सुरू झाले। सध्या कलकत्ता गोवा मध्य प्रदेश दिल्ली उत्तर प्रदेश तामिळनाडू ओरिसा छत्तीसगड अशा 15 हून अधिक ठिकाणी शक्तीच्या अनेक शाखा कार्यरत आहेत। महाराष्ट्रामध्ये 2006 पासून चालू झालेल्या कार्याची शारदा शक्ती या नावाने शासकीय नोंदणी करण्यात आली। डॉक्टर प्राध्यापक संशोधक अभियंता शिक्षिका गृहिणी उद्योजिका आणि विद्यार्थिनी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला शारदा शक्तीचे कार्य पुढे वाढवित आहेत। शारदा शक्तीचे प्राधान्य विषय म्हणजे महिला आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान प्रसार आणि प्रचार, पर्यावरण आणि शिक्षण। या अंतर्गत शारदा शक्तीने विविध व्याख्याने कार्यशाळा शिबिरे स्पर्धा राष्ट्रीय परिषदा चर्चासत्र यांचे आयोजन केले आहे। शारदा शक्तीचा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे दर महिन्याच्या 3र्या शनिवारी होणारा विज्ञान कट्टा। आत्ताच आम्ही विज्ञान कट्ट्याचे 50 भाग पूर्ण केले आणि आजचा हा 51वा भाग। शारदा शक्तीने या अगोदरही अनेक कार्यशाळा आयोजित केल्या होत्या। कोरोना काळातील महिलांचे आरोग्य या विषयावर सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर अहवाल शारदा शक्तीने अलीकडेच लोकार्पण केला आहे। स्वातंत्र्य संग्रामाचा अमृत महोत्सव या अंतर्गत शारदा शक्ती विशेष व्याख्यानमाला आयोजित करत आहे, त्याचाच आज हा पहिला भाग।
आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आता वक्त्यांची ओळख करून देतील शारदा शक्तीच्या सेक्रेटरी डॉक्टर मनीषा खळदकर मॅडम. नमस्कार. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत 50वा विज्ञान कट्टा श्री जयंतराव सहस्रबुद्धे यांनी सादर केला, ज्याच्यामध्ये वैज्ञानिकांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान हा विषय होता. महिलांच्या योगदानावर विशेष प्रकाश टाकणारे पुढील 3 महिने विज्ञान कट्टामधून आपण विविध महिला वैज्ञानिकांची माहिती आता करून घेणार आहोत. भारतीय स्त्रिया या अतिशय कुशल गृहिणी, दक्ष माता तर आहेतच, पण कुशल व्यवस्थापक आणि अत्यंत चाणाक्ष ऑब्झर्वर देखील आहेत. उण्यापुऱ्या 100 वर्षाच्या आधुनिक शिक्षणाच्या बळावर आज 8 ते 10% महिला उच्च ते मध्यम व्यावसायिक उंचीवर गेलेल्या आपण पाहतो. भारतीय स्त्रियांचे प्रमाण हे जागतिक व्यावसायिक महिलांच्या सरासरी इतके किंवा किंचित सरसच आहे. शिक्षण, उच्च शिक्षणाच्या संधी महिलांना आज मोरारले चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहेत व त्या सरकारी नोकरी, शिक्षण, बँका, HR, वैद्यकीय सेवा, IT या क्षेत्रांमध्ये भरघोस प्रमाणात योगदान करताना दिसून येतात. पण आज, काल किंवा अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातही सातत्याने जाणवणारं एक क्षेत्र की जिथे महिलांचं योगदान कमी आहे की काय, अगदीच अत्यल्प आहे की काय असं वाटतं, ते म्हणजे विज्ञान आणि संशोधन. IISF 2020 या प्रोग्राम मध्ये प्रमा नावाचं इंडियन वुमेन सायंटिस्ट बुक या पुस्तकाचं अनावरण झालं. या पुस्तकात स्वातंत्र्यपूर्व ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या महिला वैज्ञानिकांचा आढावा घेण्यात आलेला आहे. आपण जरूर हे पुस्तक वाचू शकता. यामध्ये कमला सोहनी, जानकी अंमल, अन्नामणी, कमल रणदिवे, अशीमा चॅटर्जी, विभा चौधरी, सरस्वती अम्मा अशा अनेक महिला यांनी दैदिप्यमान तेजस्वी जीवन कार्य तसेच संशोधन कार्य केलेले आहे असे दिसून येते. शारदा शक्तीतर्फे आजपासून पुढील 3 महिने विज्ञान कट्ट्याच्या माध्यमातून आपण विविध महिला वैज्ञानिकांचा परिचय करून घेणार आहोत. यामागची भूमिका अशी आहे की ज्या महिला वैज्ञानिकांचं काम आजपर्यंत महिलांपुढे, सामान्य महिलांपुढे समोर आलेलं नाही, त्यांना एक प्रेरणा म्हणून आपण हा प्रोग्राम करतोय. तसेच त्याचबरोबर स्वातंत्र्य उत्तर काळातील एक एक महिला वैज्ञानिक यांचाही आपण यात समावेश केलेला आहे. या दोघींच्या जीवनकार्य, संशोधन व राष्ट्रसेवा आजच्या आपल्या 2 पहिल्या महिला वैज्ञानिक आहेत, डॉक्टर कमला सोहनी आणि डॉक्टर मंगला नारळीकर. या दोघींचं जीवनकार्य, संशोधन आणि त्यांनी केलेली राष्ट्रसेवा याचा परिचय पुढील 1 तासाभरात आपण करून घेणार आहोत. हा परिचय आपल्याला करून देत आहेत आजच्या पहिल्या वक्त्या डॉक्टर सुचेता गायकवाड. सुचेता गायकवाड ह्या शारदा शक्तीच्या मेंबर असून 2009 सालापासून SP कॉलेज पुणे येथे केमिस्ट्री विषयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. त्या पुणे विद्यापीठाच्या PhD गाईड असून सध्या 2 विद्यार्थिनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD करत आहेत. त्यांना 20 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. यात त्यांनी 39 रिसर्च पेपर्स पब्लिश केलेले आहेत, 30 अधिक कॉन्फरन्सेस मध्ये पेपर्स प्रेझेंट केलेले आहेत. यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं स्वतःचं YouTube चॅनल आहे आणि त्याच्यावर 68 एज्युकेशनल व्हिडिओज त्यांनी लॉन्च केलेले आहेत. त्यांना 1600 अधिक सबस्क्रायबर्स आहेत आणि अशा माध्यमातून त्या विद्यार्थ्यांशी आणि सामान्यांशीही खूप जवळून जोडलेले आहेत असं लक्षात येतं. भारतातल्याच नव्हे तर विविध देशातल्या इतरही
विद्यार्थ्यांनी किंवा संशोधकांनी त्यांचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. आज ते आपल्याला थोर महिला वैज्ञानिक तसेच स्वातंत्र्यात सेनानी डॉक्टर कमला सोहनी यांचा अल्प परिचय करून देणार आहेत. मी धन्यवाद मॅडम. जाणून घेऊयात कोण होत्या कमला सोहनी आणि त्यांचा स्वातंत्र्यपूर्व काळातील विज्ञानातील योगदान. या पहिल्या महिला होत्या ज्या केंद्रीय विद्यापीठात कार्यरत होत्या. यांचा जन्म 14 सप्टेंबर 1912 रोजी बंगळूर येथे झाला. योगायोग म्हणजे त्याच वर्षी त्यांचे वडील नारायण भागवत हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून रसायनशास्त्र या विषयातून त्यांनी MSc केले. पुढे 1919 साली पत्नीच्या निधनानंतर वडील कमला सोहनी आणि दुर्गा भागवत यांना घेऊन मुंबईत आले. कमला सोहनी या मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून रसायनशास्त्र व भौतिकी या विषयातून BSc झाल्या. मुंबई विद्यापीठातून पहिल्या वर्गात त्या पहिल्या आल्यानंतर त्यांना सत्यवती लल्लूभाई सांबळदास शिष्यवृत्ती व तसेच जुन्या मुंबई प्रांताची टेक्निकल रिसर्च स्कॉलरशिप मिळाली. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची निवड केली. त्यावेळी प्रोफेसर CV रमण हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रमुख होते. विज्ञान शाखेत नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय इतक्या हुशार व्यक्तीने कमला सोहनी यांचा विज्ञान शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा अर्ज केवळ एक महिला असल्यामुळे रद्द केला होता. हे ऐकून कमला यांचे वडील व काका CV रमण यांना भेटण्यासाठी गेले. पदव्युत्तर शिक्षणातील संधी महिलांना उपलब्ध होणार नाही या विषयावर CV रमण ठाम होते. कमला सोहनींना ही गोष्ट खूप धक्कादायक वाटली. त्यांनी स्वतः CV रमण यांची भेट घेण्याचे ठरविले आणि शिक्षणाचा अर्ज नाकारण्याचे कारण विचारले आणि विश्वास दर्शविला की शिक्षणाची परवानगी मिळाली तर त्या विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होतील. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेशाची परवानगी या विनंतीला सुरुवातीला केराची टोपली दाखवण्यात आली. ही बातमी जेव्हा पेपरमध्ये छापून आली तेव्हा कमला सोहनी यांना काही अटींवर पदव्युत्तर शिक्षणासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये परवानगी मिळाली. या अटी अशा होत्या की त्यांना इतर सर्व विद्यार्थ्यांसोबत प्रवेश मिळणार नाही. कमला सोहनी यांना त्यांच्या संशोधन कार्यासाठी दिवसा प्रयोगशाळेत वेळ दिला जाणार नाही आणि त्यांना एक वर्ष ट्रायल म्हणून त्या काम करतील आणि काम चांगलं वाटलं तरच CV रमण त्यांना पूर्ण वेळ शिक्षण व संशोधनाची मान्यता देतील. कमला सोहनी यांनी शिक्षणाच्या ओढीमुळे या सर्व अटी मान्य केल्या आणि केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. पुढे त्यांनी कडधान्य व दूध यातील प्रथिने वेगळी करून अमिलो आम्लात पृथक्करण करणे या विषयावर त्यांनी संशोधन केले. या कामासाठी त्यांना 1936 साली मास्टर ऑफ सायन्स ही पदवी विशेष प्राविण्यासह मिळाली. कमला सोहनी यांनी त्यांना असलेल्या शिक्षणाच्या ओढीमुळे या जाचकटी मान्य केल्या. आपल्याला महिला म्हणून मिळणाऱ्या अटींकडे लक्ष न देता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. कडधान्य व दूध यातील प्रथिने वेगळी करून त्याचे अमिनो आम्लात पृथक्करण केले या कामावर त्यांनी संशोधन केले आणि 1936 साली त्यांना मास्टर ऑफ सायन्स ही पदवी विशेष प्राविण्यासह मिळाली. आणि या त्यांच्या कर्तृत्वामुळे 1937 पासून डॉक्टर CV रमण यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे दरवाजे महिला विद्यार्थिनींसाठी कायमचे उघडले. पुढे 1937 मुंबई विद्यापीठाच्या स्पिंचर रिसर्च आणि सर मंगलदास नथुबाई या शिष्यवृत्त्या मिळून कमला सोहनी इंग्लंडला गेल्या. तिथे केम्ब्रिजमधील जगप्रसिद्ध सर विल्यम्स डन लॅबोरेटरीचे डायरेक्टर नोबेल पारितोषिक विजेते सर फ्रेडरिक गॉल्डन हॉपकिन्स यांना भेटून त्यांनी प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी माझ्या प्रयोगशाळेतील सर्व जागा भरल्या आहेत, तुला जागा मोकळी दिसली
तर सांग, कोणाचीच ओळख नसल्यामुळे कमलासोनी हताश झाल्या. शेवटी एक शास्त्रज्ञ डॉक्टर रिक्टर म्हणून त्यांनी आपली जागा त्यांना उपलब्ध करून दिली आणि केवळ काही दिवस बाकी असताना कमलासोनी यांनी केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळवला. प्राणी मात्रांप्रमाणे सर्व वनस्पतींना साऱ्या जीवनक्रिया सायटोक्रोम सीच्या मध्यस्थी एन्झाईम्समुळे होतात हे मूलभूत महत्त्वाचे संशोधन त्यांनी सादर केले. मूलभूत महत्त्वाचे संशोधन त्यांनी सादर केले. इतरांचे प्रबंध 1000 ते 1500 पानांचे असताना कमलासोनी यांचा प्रबंध अवघा 40 पानांचा होता. हा प्रबंध त्यांनी 1939 साली केम्ब्रिज विद्यापीठाची विद्यावाचस्पती PhD ही पदवी संपादन केली आणि हा प्रबंध त्यांनी एका व्याख्यानाद्वारे सभागृहापुढे सादर केला. त्यानंतर अमेरिकेतील कित्येक कंपन्यांनी त्यांना काम करण्यासाठी आमंत्रित केले, पण कमला यांनी आपलं ज्ञान भारतासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या कमलासोनी यांनी मुंबईच्या सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये जीवशास्त्र रसायनशास्त्र या विषयाचे प्राध्यापक होण्यासाठी मुंबईच्या सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी काम केले. तिथे कडधान्य व त्यातील पोषक द्रव्ये शोधून काढले आणि त्याचा भारतीय जनतेला कसा उपयोग होईल त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. पुढे 1942-43 आरे कॉलनीची स्थापना झाली. पूर्वी आरेचं दूध काचेच्या बाटलीतून सील करून वितरित केलं जायचं. श्री दिनकर देसाई हे शिक्षण मंत्री असताना आरेच्या सीलबंद बाटलीत दुधात आळ्या सापडल्या. त्यांना या गोष्टीचे कोडे उलगडण्यासाठी त्यांनी कमलासोनी यांना प्राचारण केले. तेव्हा लक्षात आले की रिकाम्या बाटल्या न धुतल्यामुळे त्यात माशा व किडे अंडी घालतात ते दिसत नाही. अशा बाटल्यात दूध भरल्यामुळे अंड्यातून बाहेर आलेल्या आळ्या दुधात सापडल्या, त्यामुळे रिकाम्या बाटल्या स्वच्छ धुवून देणे ही अट ग्राहकांना घालण्यात आली. त्यानंतर मुंबईतील एक दूध निर्मिती करणारी कंपनी त्यांनी जॉईन केली. या कंपनीसोबत काम करताना डॉक्टर कमला यांनी दुधाला दही या प्रोसेसमध्ये जास्तीत जास्त वेळ लागेल असा अशा बाटल्यात दूध भरल्यामुळे अंड्यातून बाहेर आलेल्या आळ्या दुधात सापडल्या, त्यामुळे रिकाम्या बाटल्या स्वच्छ धुवून देणे ही अट ग्राहकांना घालण्यात आली. त्यानंतर मुंबईतील एक दूध निर्मिती करणारी कंपनी त्यांनी जॉईन केली आणि त्या कंपनीत त्यांनी दुधापासून दही ही प्रोसेस जास्तीत जास्त वेळ वाचवता कशी येईल या विषयावर त्यांनी संशोधन केले. या संशोधनासाठी त्यांना राष्ट्रपती डॉक्टर प्रणव मुखर्जी यांच्याकडून सन्मानित करण्यात आले. पुढे 1947 डॉक्टर कमला भागवत यांनी अर्थक्षेत्रातील व्यावसायिकासोबत लग्न केले. त्यांचा विवाह माधव सोहणी यांच्याशी झाला आणि त्या मुंबईत स्थायिक झाल्या. त्यावेळेस मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त बलसारा होते. डॉक्टर कमला सोहणी यांनी मुंबई महापालिकेत पब्लिक ॲनालिस्ट म्हणून काम केले. 2 वर्षांनी त्या मुंबईच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या जीवशास्त्र विभाग सुरू करण्यात आला. तिथे त्या विभाग प्रमुख म्हणून झाल्या. त्यांच्या हाताखाली 10 PhD विद्यार्थी संशोधन करीत होते. तसेच डॉक्टर मगर हे व्याख्यातेही डॉक्टर कमला यांना संशोधन व प्रयोगशाळा सुसज्ज करण्यासाठी मदत करायचे. दोघांनी नीरा या भारतीय पेयाची पौष्टिकता आणि कडधान्यातील ट्रिप्सिन इनहिबिटर्स यावर संशोधन केले. नीरेमध्ये व्हिटॅमिन्स आणि लोहाचे प्रमाण खूप अधिक आहे हे डॉक्टर कमला यांच्या लक्षात आले. हा सिद्धांत मांडला की गरोदर स्त्रिया आणि बाळाच्या तब्येतीसाठी हे किती उपयुक्त आहे. या संशोधनामुळे नीरा आजही मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचते. तांदूळ पीठ गूळ आणि ऊसाची मळी एकत्र करून तयार केलेली नीराचा व्हिटॅमिन सी देणारे पेय म्हणून कित्येक लोकांनी आहारात समावेश केला. नीरेवरील या त्यांच्या संशोधनामुळे त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे डायरेक्टर या पदावर नेमण्यात आलं. एक बाणेदार मराठी मुलगी ज्यांचा CV Raman यांनी प्रवेश नाकारला होता त्याच संस्थेत त्या डायरेक्टर म्हणून झाल्या. हे पद मिळवण्यासाठी सुद्धा त्यांना 4 वर्ष संघर्ष करावा लागला. हा संघर्ष श्री पुरुष
आणि संशोधन क्षेत्र यात संपला नव्हता. त्यांनी पुढे विविध अभ्यासपूर्व 155 शोधनिबंध सादर केले. त्यांच्या 25 विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठातून MSc तसेच 17 विद्यार्थ्यांना PhD पदवी प्राप्त झाली. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सांगण्यावरून त्यांनी ताड, माड, शिंदी आणि खजूर या 4 प्रकारच्या पामवृक्षातील नीरेचे संशोधन केले आणि त्यांच्या या संशोधनाचा गौरव 1960 साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट संशोधनाचे पदक देऊन करण्यात आला. कमला सोनी यांनी 1969 मध्ये कामातून निवृत्ती घेतली. आपल्या संशोधन कार्यावर मराठीमध्ये आहारगाथासारखी अनेक पुस्तके लिहिली. त्याचसोबत गायडन्स सोसायटीसोबत अन्न सुरक्षाबद्दल जागृती निर्माण करण्याचं काम केलं. या पूर्ण कार्यकाळात त्यांना मिळालेल्या काही शिष्यवृत्ती इथे मी दाखविल्या आहेत. ही त्यांनी काही भूषविलेली पदे आहेत. आहार गाथा आणि गृहिणींसाठी त्यांनी अन्नातील भेसळ संशोधन शोधण्यासाठी एक गट तयार केला. 1997 मध्ये कमला सोनी यांना विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुढे 1998 मध्ये कमला सोनी या एका कार्यक्रमात संवाद साधत असताना व्यासपीठावर कोसळल्या आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या या निधनाने भारतीय संशोधन क्षेत्रात सर्व अडथळे पार करून यशाचे शिखर गाठणाऱ्या या एका व्यक्तीला भारत मुकला. कमला भागवत या मराठी मुलीने विज्ञान विषयात मिळवलेले यश हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. गेल्या 100 वर्षात महिलांनी आजपर्यंत घेतलेली भरारी खरोखरच प्रशंसनीय आहे आणि कमला सोहनी यांचं कार्य अभिमानास्पद तर आहेच, परंतु त्यांनी स्वतःच्या विद्वत्तेच्या बळावर स्वतःचा तर फायदा करून घेतलाच, परंतु सर्व महिलांना IISc बंगलोरचे दरवाजे उघडून दिले. त्यानंतर त्या IISc बंगलोरच्या डायरेक्टरही झाल्या. डाळी, कडधान्ये, नीरा, ताड, माड, शेंदी, खजूर या पदार्थांवर संशोधन केले. अन्नातील भेसळ आणि त्याचे मानवावर होणारे परिणाम या गोष्टींवर त्यांनी केलेलं संशोधन, या गोष्टी अतिशय मोलाच्या आहेत. मी गायकवाड मॅडमचे खूप खूप आभार मानते. त्यांनी ही अतिशय माहिती सुंदर प्रकारे आपल्या समोर आणली याबद्दल. आजच्या आपल्या दुसऱ्या वक्त्या आहेत डॉक्टर गीतांजली साने फाटक. याही शारदा शक्तीच्या मेंबर असून SP कॉलेज पुणे येथे असिस्टंट प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी BSc SP कॉलेजमधूनच पूर्ण केले. MSc पुणे विद्यापीठातून, सेट, MPhil आणि जुलै 2020 मध्ये PhD पूर्ण केले. आत्तापर्यंत त्यांचे 3 रिसर्च पेपर्स प्रसिद्ध झालेले आहेत. यांचं वैशिष्ट्य म्हणजे भास्कराचार्य प्रतिष्ठान, माधव गणित स्पर्धा या 2 अतिशय गणित विषयातील प्रतिथयश संस्था आणि स्पर्धा यांच्याशी गेली 10 वर्षांहून अधिक काळ त्या असोसिएटेड आहेत. पुण्याच्या समन्वयक म्हणून देखील त्या माधव गणित स्पर्धेचं काम पाहतात. आज ते आपल्याला गणितज्ञ मंगला नारळीकर यांचा परिचय करून देणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी थोडक्यात माधव कॉम्पिटिशन बद्दलही सांगावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. माझा आवाज येतोय ना? ऐकू व्यवस्थित. स्त्री गणितज्ञांच्या योगदानाबद्दल आपल्याला जर बोलायचं झालं तर असं आपल्याला दिसेल की पुरुष गणितज्ञांच्या तुलनेत स्त्री गणितज्ञांची संख्या ही अगदी नगण्य आहे. त्यामुळे असं एखाद्याला वाटू शकेल की स्त्री गणितज्ञांचं योगदान हे अगदी कमी आहे, पण तसं नाही आहे. त्यासाठी आपल्याला काही सामाजिक परिस्थिती कशी होती त्याचा थोडासा आढावा घ्यायला पाहिजे. म्हणून मी पहिल्यांदा
त्यावेळेच्या सामाजिक परिस्थितीचा थोडासा आढावा घेते आणि मग मला जो विषय दिलेला आहे म्हणजे मंगलाताई नारळीकर यांच्या कार्याबद्दल मी बोलेन. पूर्वीपासूनच गणित हा विषय स्त्रियांना जमणार नाही असा समज पुरुष प्रधान व्यवस्थेने जाणीवपूर्वक रुजवल्यामुळे स्त्रियांना गणितापासून हेतुपूर्वक लांब ठेवले गेले. त्यामुळे पुरुष गणितज्ञांच्या संख्येपुढे स्त्री गणितज्ञ ह्या अतिशय नगण्य संख्येने आपल्याला दिसतात. अगदी मी जुनी गोष्ट सांगत नाहीये, 18व्या आणि 19व्या शतकात युरोपमध्ये म्हणजे जिथे आपण असं मानलं जातो की युरोप हा पुढारलेला समाज होता, तिथे सुद्धा गणिताची स्त्रियांच्या बाबतीतली कशी परिस्थिती होती हे उदाहरण देण्यासाठी मी एक सांगते की साधारण 200 वर्षापूर्वी युरोपमध्ये म्हणजे फ्रान्समध्ये सुद्धा स्त्रियांना गणित शिकण्याची संधी उपलब्ध नव्हती. पण त्या काळात सुद्धा गणिताच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवणारी एक स्त्री म्हणजे सोफी जर्मेन, हे मी 200 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते म्हणजे फार जुनी नाहीये. सोफी जर्मेनला गणितामध्ये खूप तिचा रस निर्माण झाला आणि नंबर थिअरी आणि कॅल्क्युलस या विषयांनी ती भारावून गेली. तिच्या पालकांचाच आधी विरोध होता तिने गणित शिकण्यावर, पण नंतर त्यांनी तो विरोध मागे घेतला. पण त्या काळी विद्यापीठांमध्ये स्त्रियांना प्रवेश नव्हता, तरी तिने स्वतःहून अभ्यास करून गणिताची पुस्तकं वाचून तिने अभ्यास सुरू ठेवला आणि फर्माज लास्ट थिअरम याच्यावर तिने स्वतःच संशोधन सुरू केले आणि गणिताचा बादशहा ज्याला म्हटलं जातं अशा गाउसशी तिने पत्रव्यवहार सुरू केला. पण तो पत्रव्यवहार करताना सुद्धा ती स्वतःचं नाव लावू शकत नव्हती, म्हणजे तिला अशी भीती वाटली की ही जर एका स्त्रीची पत्र आहेत किंवा तिने संशोधन केलंय असं जर कळलं तर ते कोणी वाचणार नाही अशी तिला भीती वाटल्यामुळे तिने एका पुरुषाचं नाव घेतलं आणि तिने जे संशोधन केलं होतं ते सगळं तिने गाउसला पाठवलं. आणि नंतर त्यांना असं कळलं की हे संशोधन स्त्रीने केलंय, पण त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं आणि तिने ते चांगल्या प्रकारे केलंय असं तिचं कौतुक केलं. त्यानंतर भौतिक शास्त्रात तिला इंटरेस्ट निर्माण झाला, पण केवळ ती स्त्री असल्यामुळे फ्रेंच अकॅडमी कडून तिला कुठलंही बक्षीस मिळालेलं नाही. तसंच आयफेल टॉवर पॅरिसमध्ये जो बांधला त्यात सोफी जर्मनचं व्हायब्रेशन्स ऑफ इलॅस्टिक प्लेट्स हे गणित वापरलं गेलं. आयफेल टॉवरवर फ्रेंच 72 मॅथमॅटिशियन्स म्हणजे गणितज्ञांची आणि संशोधकांची नावं होती, पण सोफीचं नाव त्याच्यावर नव्हतं आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे ती स्त्री आहे एवढंच. तसंच फक्त 100 वर्षापूर्वीच्या काळात म्हणजे 1915 साली एमी नॉयदर ही एक दुसरी गणितज्ञ स्त्री आहे की जिचा गणितावर खूप मोठा प्रभाव आहे. तिला जर्मनीतील गॉटिंजेन विद्यापीठात नोकरी दिली नाही कारण ती स्त्री होती. म्हणजे ह्या केवळ 100-200 वर्षापूर्वीच्या घटना आहेत की ज्यामध्ये स्त्रियांना गणित शिकायला परवानगी नव्हती किंवा त्यांना शिक्षिका म्हणून अपॉइंटमेंट मिळत नव्हती. जरी त्यांची व्याख्यानं असली तरी त्या स्त्रीचं नाव घेऊन व्याख्यानं त्यांची जाहिरात केली जायची नाही, एखाद्या पुरुषाचं नाव देऊन ती जाहिरात केली जायची, किंवा त्यांनी काही संशोधन केलं असेल तर त्यांचे शोध निबंध हे त्यांच्या नावाने प्रसिद्ध होत नव्हते, त्यांना एखाद्या पुरुषाचं नाव घेऊन किंवा वेगळ्या एखाद्या नावाने ते प्रसिद्ध करावे लागत होते. मग अशा परिस्थितीत म्हणजे युरोपमध्ये जर अशी परिस्थिती 100 वर्षापूर्वी असेल तर भारतात काय परिस्थिती असेल याच्याबद्दल न बोललेलंच बरं. स्वातंत्र्यानंतरच्या काळात आपण जसं आपल्याला माहितीये की स्त्रियांचं एकूणच शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढू लागलेलं आहे आणि याचा चांगला परिणाम आता दिसतो आहे आपल्याला. तर मंगलाताई नारळीकर यांच्या कार्याचा मी थोडक्यात परिचय करून देते. मंगलाताई राजवाडे हे त्यांचं आधीचं आडनाव. त्यांनी मुंबई विद्यापीठातनं बी ए गणित घेऊन 1962 साली पूर्ण केलं आणि एम ए गणितामध्ये 1964 साली पूर्ण केलं. त्या एम ए गणितात विद्यापीठात प्रथम क्रमांक त्यांनी मिळवला आणि त्याबद्दल त्यांना सुवर्णपदकही देण्यात आलं. त्यानंतर 1966 मध्ये सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. विवाहानंतर काही काळ त्या केम्ब्रिजमध्ये होत्या, तसेच त्यांना 3 मुली झाल्या, त्याच्यामुळे घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्या व्यस्त होत्या, त्यामुळे त्या लगेच PhD करू शकल्या नाहीत. पण तिथून केम्ब्रिजहून भारतात परत आल्यानंतर 1981च्या सुमारास TIFR म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई इथून त्यांनी अनालिटिकल नंबर थेअरी या विषयात PhD केली. तिथे त्यांनी काही काळ अध्यापनाचंही काम केले. मुंबई विद्यापीठातही त्या काही काळ शिकवत होत्या. पुणे विद्यापीठात 1989 ते 2002 या काळात त्यांनी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम केलं. मी जेव्हा MSc करत होते पुणे विद्यापीठात तेव्हा त्या थोडे दिवस आम्हाला शिकवायलाही होत्या. भास्कराचार्य प्रतिष्ठान ही जी गणिताची इन्स्टिट्यूट आहे तिथे त्या विश्वस्त आहेत, तसेच त्यांनी तिथे अध्यापनाचंही काम केलेले आहे.
त्यांची अनेक व्याख्याने झालेली आहेत. रिअल अनालिसिस, कॉम्प्लेक्स अनालिसिस, अनालिटिक नंबर थेअरी, जॉमेट्री, अल्जिब्रा, टोपोलॉजी या विषयांमध्ये त्यांना विशेष रुची आहे आणि त्यांनी पदव्युत्तर वर्गांना या सगळ्यांचं अध्यापन केलेलं आहे. त्यांनी अनेक शोधनिबंध आणि लेख लिहिलेले आहेत. पण त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख मला करावासा वाटतो ते यासाठी की त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठीतून सोप्या भाषेत त्यांना समजतील अशी पुस्तकं लिहिली आहेत आणि गणितासाठी हे करणं फार अवघड आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण त्यांना गणित या विषयाचं नीट आकलन व्हावं, त्याची गोडी लागावी या हेतूनी मंगलाताईंनी मुद्दाम मराठीतून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं लिहिलेली आहेत. गणिताच्या सोप्या वाटा, सुगम गणित ही त्यांची पुस्तके मराठीतून प्रसिद्ध झालेली आहेत. बालभारतीतर्फे म्हणजे महाराष्ट्र राज्यातर्फे जे गणिता जी पाठ्यपुस्तकं निर्मिती केली जाते त्यात गणित विषयाच्या तज्ज्ञ समितीच्याही त्या अध्यक्ष आहेत. आणि लहान मुलांसाठी म्हणजे विशेषतः पहिली ते चौथी ज्याला आपण प्राथमिक शाळा असं म्हणतो त्याच्यासाठी त्यांनी गणिताची पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि तुम्ही जर बघितली नसतील तर आवर्जून बघा जी नवीन गणिताची पुस्तकं आहेत ती. त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर रंगीत चित्र, छोट्या छोट्या कविता, काही छोट्या गोष्टी किंवा कोडी गणिताची ही स्वतः त्यांनी तयार केली आहेत मंगलाताईंनी. आणि विद्यार्थ्यांना ते आवड निर्माण व्हावी गणितात या दृष्टीने त्यांनी खूप प्रयत्न केलेत. आणि हा त्यांचा जो प्रयत्न आहे हा मला खूप महत्वाचा वाटतो आणि समाजाला त्याची आत्ता खूप गरज आहे. कारण भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये मी त्यांचं व्याख्यान स्वतः ऐकलेलं आहे की त्या लहान मुलांना किती रंजक पद्धतीने गणित शिकवतात. कारण लहान मुलांना सोप्या भाषेत त्यांना समजेल असं कोडी घालून असं गणित शिकवणं खरोखर खूप अवघड आहे. आणि त्या जरी पदव्युत्तर वर्गांना शिकवत असल्या, संशोधन करत असल्या, तरी लहान मुलांना शिकवणं हे एक वेगळी कला आहे आणि त्याच्यात खूप एक्सपर्ट आहेत. हे मी स्वतः त्यांचं व्याख्यान बघितलंय आणि मुलं किती त्या किती रंजक पद्धतीने शिकवत होत्या आणि मुलं अगदी रंगून जाऊन त्याच्यात ते ऐकत होती हे सगळं मी स्वतः दृश्य बघितलेलं आहे. तर एक मी फक्त एक उदाहरण देते म्हणजे त्यांनी कसं सोप्या भाषेत मुलांना गणित समजवलंय हे आपल्याला कळावं म्हणून, की अपूर्णांक ही संकल्पना जनरली सगळ्यांना अवघड वाटते जेव्हा ती आपण पहिल्यांदा शिकतो. तर अपूर्णांकांची तुलना करणे हे तर त्यामध्ये नेहमीच अवघड समजलं जातं. पण ते लहान मुलांना समजावं म्हणून त्यांनी असं उदाहरण दिलंय त्यांच्या पुस्तकात की दोन मुलं वेगवेगळ्या उंचीच्या स्टूलांवर जर उभी केली आणि त्यांची दोघांची डोकी आता सध्या समान पातळीत आलेली आहेत, पण त्यामुळे पण त्यांचे ते वेगवेगळ्या उंचीच्या स्टूलांवर उभे असल्यामुळे आपण त्यांच्याकडे बघून सांगू नाही शकत की त्यातला कोण उंच आहे आणि कोण बुटका आहे. पण जर आपण त्या दोघांनाही समान उंचीच्या स्टूलांवर उभं केलं तर आपण लगेच ओळखू शकतो की त्यातला कुठला मुलगा उंच आहे आणि कुठला बुटका आहे. त्याप्रमाणेच तुम्हाला जर अपूर्णांकांची तुलना करायची असेल तर त्याचा छेद वेगवेगळा असून उपयोग नाही. अंश आणि छेद म्हणजे न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर असे दोन असतात, तर डिनॉमिनेटर म्हणजे छेद जो असेल त्या दोन्हीचा तो समान करून घ्यावा लागतो. म्हणजे जसं आपण समान उंचीच्या स्टूलांवर मुलांना उभं करतो तसं छेद समान करून घ्यायला लागतो आणि मग अंशांकडे बघून तुम्ही ठरवू शकता की त्यातला लहान कोण आहे आणि मोठा कोण आहे. अशी जर सोपी सोपी उदाहरणं देऊन लहान मुलांना गणित शिकवलं तर त्यांना ते नक्कीच आवडेल आणि त्याच्यामध्ये रस निर्माण होईल. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर पाया गणिताचा पक्का असेल तर तुम्ही पुढे जाऊन मग कॉलेजमध्ये अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कितीही लेवलपर्यंत पुढे जाऊन तुम्ही गणित शिकू शकता. पण त्यासाठी शालेय गणिताचा जो पाया आहे तो सगळ्यांचा पक्का असला पाहिजे आणि गणिताचा सराव करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी गणिताच्या संकल्पना या सोप्या भाषेतून असं कविता, गोष्टी, गाणी, कोडी अशा भाषेतून जर मुलांना समजावून सांगितल्या तर त्या लवकर समजतील. मंगला त्यांच्या शब्दात सांगायचे तर आता आपलं जे स्त्रियांचं योगदान याच्याबद्दल म्हणून मी हे मुद्दाम कोट करते त्यांच्या शब्दात सांगायचं तर त्या असं म्हणतात की माझं उदाहरण हे माझ्या पिढीतील उच्च शिक्षित महिलांचं प्रातिनिधिक उदाहरण आहे ज्यांनी स्वतःच्या करिअरपेक्षा सांसारिक जबाबदारीला प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांचं PhD वगैरे थोडी उशिरा झाली पण हरकत नाही, त्यांनी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी जे काम केलंय ते माझ्या मते समाजाच्या साठी फार महत्वाचं आहे आणि अजूनही अशा जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन हे काम करण्याची गरज आहे. आता स्वातंत्र्यानंतर भारतातली परिस्थिती सुधारत आहे, एकूणच शिक्षणाकडे मुलींची संख्या वाढत आहे, त्याचमुळे गणित विषयात पदवी, पदव्युत्तर तसेच संशोधन करण्यात मुलींची संख्या आता हळूहळू वाढत आहे. या बाबतीत मला एक मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडचं उदाहरण द्यायला आवडेल. मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड ही आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी अतिशय प्रतिष्ठित स्पर्धा आहे. 1989 पासून आपला देश भारत त्याच्यामध्ये सहभागी व्हायला सुरुवात झालेली आहे.
दरवर्षी 6 विद्यार्थ्यांची टीम म्हणजे भारतातर्फे 6 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते आणि असे 6 विद्यार्थ्यांची टीम ही भारताकडून पाठवली जाते. तर 1989 पासून ही टीम पाठवायला सुरुवात केली म्हणजे आता जवळजवळ गेल्या 30-35 वर्षात साधारण 200 विद्यार्थी आतापर्यंत गणित ऑलिम्पियाडसाठी पाठवले गेलेत भारतातर्फे. पण त्यातून म्हणजे आता हे ऐकायला जरा वाईट वाटेल पण त्यातून एक जास्तीत जास्त 7 ते 8 मुली फक्त आतापर्यंत या टीम मध्ये होत्या म्हणजे मुलींची संख्या ही अतिशय कमी आहे आणि ही फार वाईट गोष्ट आहे. आणि हे फक्त भारताच्याच बाबतीत नाही तर इतर देशांच्याही बाबतीत तसंच आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या ही खूप कमी आहे आणि त्यातूनच मुलींना प्रोत्साहन मिळावं म्हणून EGMO म्हणजे युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड ही स्पर्धा खास मुलींसाठी म्हणून सुरू झाली. त्या स्पर्धेमध्ये 2014 पासून भारताने सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि या स्पर्धेमुळे जास्तीत जास्त मुलींना इंटरनॅशनल लेव्हलला ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे. तर ते आपण काय होतं की दरवर्षी आपण 4 मुली ह्याच्यात पाठवू शकतोच असं नाही कारण त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड चाचणी असते आणि त्यातून कधी कधी 4 मुली निवडल्या जात नाहीत, फक्त 2 किंवा 3 निवडल्या जातात. ज्या निवडल्या जातात त्यांना पाठवलं जातं. तर मला सांगायला अतिशय आनंद होतोय की यावर्षी आपल्या भारताच्या टीम मध्ये एप्रिलमध्येच ही स्पर्धा झाली. 4ही मुली म्हणजे पूर्ण टीम आपली सहभागी झाली होती आणि या 4ही मुलींना यावर्षी पदक मिळालेलं आहे. त्यामुळे आपला भारताचा नक्कीच वरचा नंबर आलेला आहे आणि या 4ही मुलींनी पदक मिळवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 मराठी मुली होत्या, 1 पुण्याची, 1 नाशिकची आणि 2 दिल्लीच्या मुली होत्या. तर याच्यावरनच आपल्या लक्षात येईल की ऑलिम्पियाडमध्ये सुद्धा मुलींचा सहभाग हा अतिशय कमी होता पण तो आता हळूहळू वाढायला लागलेला आहे. संशोधनात सुद्धा आता चांगलं चित्र निर्माण व्हायला लागलेलं आहे. तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी, डॉक्टर नीना गुप्ता ISI कलकत्ता यामध्ये त्या प्रोफेसर आहेत, अतिशय तरुण स्त्री आहे आणि त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत. शांती स्वरूप भटनागर हे एक मोठं पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. तसंच इंटरनॅशनल लेव्हलला म्हणजे रामानुजन प्राईस फॉर यंग मॅथमॅटिशियन हे त्यांना मिळालंय आणि नुकताच यावर्षी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती हा पुरस्कार मिळालेला आहे. तर हे एक मी उदाहरण म्हणून दिलं. तर अशा उदाहरणांमुळे मला खात्री आहे की स्त्री गणितज्ञांचे योगदान या पुढील काळात भारतात नक्कीच लक्षणीय दिसेल आणि त्याबद्दल मला खात्री वाटते. तर मी संयोजकांचे आभार मानते. धन्यवाद. तुम्ही माधव कॉम्पिटिशनच्या कोऑर्डिनेशन बद्दल सांगणार होता. हो हो, आता ही जी आता मी ऑलिम्पियाडचं सांगितलं तर ऑलिम्पियाड ही जी स्पर्धा आहे ती फक्त 12वी पर्यंतच त्याच्यात विद्यार्थी भाग घेऊ शकतात. तर अंडर ग्रॅज्युएट म्हणजे जी पदवीची विद्यार्थी असतात गणिताचे त्यांच्यासाठी अशी काही स्पर्धा नव्हती. म्हणून 2009-10 या वर्षामध्ये SP कॉलेज म्हणजे गणित विभाग सप महाविद्यालय आम्ही एक प्रपोजल NBHM म्हणजे नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथमॅटिक्स यांच्याकडे सादर केलं. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जे आपलं आहे भारत सरकार त्यांच्या अंडर NBHM असं त्यांनी एक बोर्ड स्थापन केलंय, नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथमॅटिक्स. आणि भारतातल्या गणिताच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत सगळ्या त्यांचं जे फंडिंग होतं ते सगळं NBHM कडून होतं. म्हणजे या ऑलिम्पियाडचं सुद्धा फंडिंग त्यांच्याचकडनं होतं. तर सर्व मॅथमॅटिक्सच्या ऍक्टिव्हिटीजचं फंडिंग हे NBHM कडून होतं. त्यांना आम्ही 2009-10 एक प्रपोजल पाठवलं आणि त्यामध्ये आम्हाला अशी स्पर्धा गणिताची पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी घ्यायची आहे अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला आमची त्यांनी रिक्वेस्ट लगेचच मान्य केली. आणि मग 2009-10 आम्ही माधवा मॅथमॅटिक्स कॉम्पिटिशन ही पहिल्यांदा फक्त पुणे आणि मुंबई यांच्यासाठी सुरू केली आणि मग दरवर्षी ती वाढवत यावर्षी भारतातल्या 23 रिजनमध्ये म्हणजे यामध्ये सगळ्या मेट्रो सिटीज आहेत, दिल्ली, कलकत्ता, मुंबई, मद्रास, बंगलोर, त्याच्यानंतर केरळमध्ये आहे, अहमदाबाद आहे, गोवा आहे, मुंबई, नाशिक नगर, असे बरेच याच्यामध्ये रिजन्स आता आलेले आहेत. ओरिसा आहे, आसाम आहे आणि अशा भारतातल्या 23 ठिकाणी म्हणजे रिजन्समध्ये आता ही स्पर्धा होते. आणि या स्पर्धेमध्ये पदवीचे विद्यार्थी जे असतात म्हणजे FY SY TY मॅथमॅटिक्स हे भाग घेऊ शकतात. यात सुद्धा म्हणजे आता दुर्दैवानी आम्हाला जे प्राईज विनर्स असतात त्याच्यामध्ये आता गेल्या 13 वर्ष झाली या स्पर्धेला, पण मुलींचं प्रमाण हे मुलांच्या तुलनेत हे खूप कमी जाणवतं आणि त्यामुळे मग त्याच्यासाठी त्याच्यानंतर त्यांना प्राईज विनर्ससाठी आणि इतरही काही मुलांसाठी नर्चर कॅम्प आम्ही आयोजित करतो आणि त्यामध्ये त्यांना गणिताचं
काही प्रशिक्षण दिलं जातं आणि गणितामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, त्यांचा इंटरेस्ट वाढावा या उद्देशानेच आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्याचं पूर्ण फंडिंग हे आपल्याला भारत सरकार यांच्या तर्फे म्हणजे NBHM यांच्या मार्फत होत असतं. पुण्याची कॉर्डिनेटर म्हणून मी काम करते, म्हणजे जे भारतातले 23 रिजन्स आहेत त्यातला पुणे हा पण एक रिजन आहे, त्याची कॉर्डिनेटर म्हणून मी ते काम बघते. धन्यवाद मॅडम, ही खूपच महत्वाची माहिती आज आपण सगळ्यांना दिलेली आहे. स्त्री गणितज्ञांना डावलले जात असे 200 वर्षापूर्वी सोफी जर्मन यांनी कॅल्क्युलसमध्ये केलेलं काम किंवा गॉस यांच्याशी झालेला त्यांचा पत्रव्यवहार, आयफेल टॉवर वर त्यांनी केलेलं व्हायब्रेशन विषयक काम आणि त्यांना न दिलं गेलेलं क्रेडिट, या सगळ्या गोष्टी आपल्याला विविध स्तरांवर परिचित अशाच आहेत. मंगला नारळीकर यांचं आपण जे परिचय करून दिला याबद्दल आपले खूप खूप आभार. गणित हा विषय तसाच अतिशय क्लिष्ट, खूपच ॲबस्ट्रॅक्ट आणि या विषयामध्ये भल्या भल्या संशोधकांना देखील भीती वाटते, मास्टर्सच्या स्टुडंट्सना देखील भीती वाटते, तिथे आमच्या छोट्याशा शालेय विद्यार्थ्यांची काय बाब. त्यातच मराठी भाषेतून गणिताच्या सोप्या वाटा हे करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम हे मंगलाताईंनी केलेलं आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि तसं दुर्लक्षित, म्हणजे PhD झालेल्या किंवा ऑक्सफर्डमध्ये काम केलेल्या, TIFR मध्ये काम केलेल्या ह्या अशा सो कॉल्ड एलिट क्लासमधल्या महिलेनी विद्यार्थ्यांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि मातृभाषेतनं काम करणं ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. तशीच दुसरं काम हे जे त्यांनी सांगितलं की माझं उदाहरण हे माझ्या काळातील महिलांचं प्रातिनिधिक आहे, हेही मला असं वाटतं अतिशय बोलकं आणि सूचक विधान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आपला शत्रू हा प्रामुख्याने नोन आणि एकच होता की इंग्रज. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र सामाजिक परिस्थिती, समाजरचना, वैचारिक बैठक, लोकसंख्येचा विस्फोट, जातीव्यवस्था, जेंडर बायसेस असे एक ना अनेक इंटरनल शत्रू आहेत की ज्यांच्याशी आपण आजही मुकाबला करतोय. आजकालच्या महिलांना हा मुकाबला करता करताच स्वतःला सिद्ध करणं हेही करावं लागतंय. शारदा शक्तीचा आजचा आणि अशा प्रकारचे पुढचेही कार्यक्रम करणे ह्याचा उद्देश हाच आहे की महिलांमधला हा संघर्ष जो अत्यंत प्रेरणादायी आहे बाकीच्यांसाठी, तो सर्वांपुढे आणणे हेच या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. आणि सुचेता गायकवाड आणि गीतांजली फाटक या दोघींनीही आपल्याला अत्यंत समर्थपणे एक स्वातंत्र्यपूर्व आणि एक स्वातंत्र्य उत्तर काळातील महिला वैज्ञानिकांचा आज जो अल्पसा परिचय करून दिलेला आहे त्याच प्रमाणे पुढील 3 महिने आपण विविध महिला वैज्ञानिकांचे जीवनकार्य आणि त्यांची राष्ट्रभक्ती याच्यावर हायलाईट करणार आहोत. तर मी अशी विनंती करते की आपल्यापैकी ही कोणाला असा काही प्रेरणादायी प्रवास समोर आणायचा असेल इतरांच्या, तर आपण शारदा शक्ती, मी किंवा वंदनाताई किंवा कशाळकर मॅडम, मनीषा कुलकर्णी ह्या ज्या आपल्या मेंबर्स आहेत त्यापैकी कोणालाही संपर्क साधा, तर आपल्याला हे काम सर्वांपुढे आणता येईल. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या अंताकडे आता आपण आलेलो आहे, तर मी वंदना कुलकर्णी यांना अशी विनंती करते की त्यांनी शांती मंत्राने प्रोग्रामची सांगता करावी. अनम्यूट करा वंदना ताई. सॉरी,
शांती मंत्रानं आजच्या कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. धन्यवाद. मनीषा मॅडम, आपण क्वेश्चन आन्सर्सचा सेशन घेतला नाही, पण म्हणजे मला असं वाटलं की प्रश्न मध्ये काय प्रश्न असणार, जीवन कार्यावर प्रश्न विचारण्यासारखं काय असणार. पण तरीही अजून म्हणजे प्रेक्षक इथेच आहेत, जर कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही वक्त्यांना विचारू शकता, स्वतःला अनम्यूट करून किंवा चॅट बॉक्स मध्येही टाकून. आहे का काही? नाही तसे काही चॅट बॉक्स मध्ये तर दिसत नाहीये. ठीक आहे. नाही, ह्या परीक्षांच्या वरच कुणाला काही प्रश्न असतील तर गीतांजली मॅडम साठी मला संपर्क करू शकतात, कधीही काही प्रॉब्लेम नाही. आणि भास्कराचार्य प्रतिष्ठानच्याही बऱ्याच ऍक्टिव्हिटीज शालेय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चालू असतात, त्यांच्या वेबसाईटवर त्याची सगळी माहिती मिळेल. ऑलिम्पियाडचं ट्रेनिंगही तिथे देतात. तुमचा नंबर जर चॅट बॉक्स मध्ये टाकला तर लोकांना, चॅट बॉक्स मध्ये दोघींनी नंबर टाका आणि तुमच्या चॅनलचा पण, मॅम तुमच्या चॅनलचाही जर तुम्ही ऍड्रेस टाकलात तर दॅट वुड बी हेल्पफुल. गीतांजली फाटक यांनी त्यांचा नंबर टाकलेला आहे, त्यांच्याकडनं तुम्हाला माधवा कॉम्पिटिशन आणि भास्कराचार्य प्रतिष्ठान याविषयी माहिती मिळू शकते. सुचेता मॅडम त्यांच्या यूट्यूब चॅनलचा ॲड्रेस टाकतायत, तर जर काही तुम्हाला त्यांच्या संशोधन विषयात इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्यांचे एज्युकेशनल व्हिडिओज पण बघू शकता. अतिशय सोपे सोपे लॅबोरेटरी सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स वगैरे रिलेटेडही व्हिडिओज आहेत, जे खूप महत्वाचे आणि छान आहेत विद्यार्थ्यांसाठी. पुढचा विज्ञान कट्टा साधारण कुठे असेल, कधी असेल? पुढचा विज्ञान जून ला होईल, 4 to 5 याच वेळात. आणि ज्यांना आणखीन कोणाला सांगायचं असेल, आपले इष्ट मित्र किंवा ज्यांना कोणाला ह्या महिला वैज्ञानिकांबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, त्यांनी पण हे करायला काही हरकत, म्हणजे मेसेज पास ऑन करायला हरकत नाही. चलो, गुड सेशन. ओके, थँक्यू. थँक्यू. आणि पुन्हा तुमच्या दोघींचेही आभार. तुम्ही पुढे येऊन स्वतः इंटरेस्ट घेऊन पार्टिसिपेट केलं, त्यामुळे शारदा शक्तीची मेंबर म्हणून तुमचे खास अभिनंदन. आणि असंच पुढे येऊन आणखीन जबाबदाऱ्या घ्या, मी सांगते. शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांचे काही रिक्वायरमेंट असतील की या प्रयोगावर व्हिडिओ करा किंवा असं आम्हाला समजून सांगा, तर मी इच्छुक आहे. तसे काही तुमच्याकडे आले तर मी नक्की करेल. नक्की. थँक्यू. ओके. अच्छा. ओके.
चला मॅडम आपण मीटिंग संपवायची का? हो हो.